ओडिशातील भारत जोडो न्याय यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ओबीसी जातीच्या विधानावर आक्षेप घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी जातीत जन्माला आले नाहीत, तर ते जनरल कॅटेगरीतून जन्मले आहेत. परंतु भाजपाचे लोक पंतप्रधान ओबीसीत जन्मले असं सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत, असा दावा राहुल गांधींनी केला होता. त्यांच्या या विधानाचे ठिकठिकाणी पडसाद उमटताना दिसत आहेत. यावरून भाजप आक्रमक झाली असून आज नागपुरात राहुल गांधी विरोधात जोरदार आंदोलन केले. राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी इटली भाई इटली वाल्या भाईच्या पोराचा निषेध असो. राहुल गांधींच्या विरुद्ध आंदोलन सुरू झालं आहे. बंद कर म्हणा, साऊंड बंद कर. इटालियन परिवारात जन्म घेतलेल्या राहुल गांधींनी पुन्हा एकदा ओबीसीचा अपमान केला आहे. राहुल गांधी वारंवार मोदीजी आणि ओबीसीचा अपमान करतात आणि या अपमानाकरता संपूर्ण भारत देश ओबीसी समाज आज रस्त्यावर आहे. राहुल गांधी ची मूर्खपणा बघा की ज्या काँग्रेसने कधी ओबीसीना मान दिला नाही, सन्मान दिला नाही, आरक्षण दिलं नाही. 1980 साली मंडल आयोगाचा रिपोर्ट आला, पण काँग्रेस पार्टीने ओबीसीला आरक्षण दिलं नाही. व्हीपी सिंगाने आरक्षण दिलं, मंडल आयोगाचा रिपोर्ट लागू केला, भारतीय जनता पार्टीने समर्थन केलं. आणि बघा, राहुल गांधी इतके मूर्ख आहेत की त्यांना जेव्हा गुजरातमध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण लागू झालं तेव्हा मोदीजी नव्हते, प्रधानमंत्री मुख्यमंत्री नव्हते. खरं तर या इटालियन राहुल गांधींना ओबीसीचा अपमान करण्याप्रसंगी लोक धडा शिकवतीलच. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी 60% जनता या देशाची धडा शिकवेल. पण मला या ठिकाणी नाना पटोलेंचा राजीनामा मागायचा आहे, मला विजय वडट्टीवारचा राजीनामा मागायचा आहे. ओबीसीचे नेते म्हणून घेतात, त्यांचा नेता ओबीसीचा अपमान करतो आणि हे ओबीसीच्या गोष्टी करतात नाना पटोले आणि विजय वडट्टीवार. हे इटालियन घरी जन्म घेतलेलं इटलीतलं पार्सल देशांमध्ये येऊन ओबीसीचा अपमान करतात. ओबीसी समाज आता कधीही अपमान सहन करणार नाही. खरं तर हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पेटून उठलेला आहे, आम्ही यांना सोडणार नाही. तुम्ही सांगा, राजीनाम्याची मागणी केलेली आहे, संध्याकाळपर्यंत राजीनामा दिला नाही तर भाजपचे इथून पुढे काय होईल? नाही, खरं जर ओबीसीचे कैवारी म्हणतात ना नाना पटोले, नेहमी ओबीसीवर भाषण करतात ना, यांना भाषण करायचा अधिकार आहे का? वडट्टीवारांना भाषण करण्याचा अधिकार आहे का ओबीसीवर? ओबीसी समाजाचा अपमान वारंवार त्यांचे नेते राहुल गांधी करतात, का राजीनामा फेकत नाही राहुल गांधीच्या उरावर जाऊन? वडट्टीवार तुम्ही का राजीनामा फेकत नाही राहुल गांधीच्या उरावर जाऊन की तुम्ही ओबीसीचा अपमान वारंवार करताय? इटलीला जन्म झालाय, इटालियन परिवारातले आहे आणि देशातून ओबीसीचा अपमान करताय. काँग्रेस पार्टीने ओबीसी करता काही केलं नाही, आमचे नेते मोदीजी ओबीसी करता रात्रंदिवस काम करतात आहे, देवेंद्रजीने ओबीसी करता काम केलं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी माझा नाना पटोले आणि खरंच तुम्ही ओबीसीचे कैवारी म्हणता ना, नाना पटोले वडट्टीवार तुम्ही दोघांनी राजीनामा दिला पाहिजे.